म्हणजे ज्यांना डायबिटीजचा प्रॉब्लेम आहे किंवा काही असाध्याचे आजार आहेत, त्याच्यावरती कडकनाथ ही कोंबडी आपण कापून खाल्ली जाते, किंवा तिचं रक्त असतं ते कापताना जे रक्त बाहेर येतं ते शिजवलं जातं, तेलामध्ये फ्राय केलं जातं आणि ते रक्तसुद्धा खाल्लं जातं. तर ही औषधी कोंबडी आहे आणि औषध म्हणून त्याचा उपयोग केला जातो. कोकणात नॉर्मली आता बरेच जण ह्याचा पालन करायला लागले, म्हणजे स्वतः इव्हन स्वतःसाठी म्हणा किंवा विकायलाच नाही पण स्वतः घरच्यांसाठी, ज्यांना कोणाला काही आजार असतील किंवा इव्हन ह्यांची जी अंडी असतात ही सुद्धा फार मोठी पौष्टिक असतात आणि जर विकायला गेलो आपण तर ह्या अंड्यांना सुद्धा जास्त मागणी आहे. किंवा अच्छा हा माझा छोटू सांगतो 30 रुपयाचा एक अंडा. आता आपण जे हे कोंबड्या बघितल्या ना, ह्या आपण ज्या कोंबड्या बघितल्या आहेत कडकनाथ, तर त्यांची आता 2 पिल्लं आता आलेली आहेत, ते आता आपण पाहूया. गावठी कोंबडी असते ना तिच्यामध्ये 3-5 अंडी टोटल टाकली आणि त्याच्यामध्ये 3 अंडी गावठी आणि 2 अंडी कडकनाथची ठेवायला हवी. तर जर तिने सगळी अंडी काढली ना त्याची 2 किंवा 3 अंडी कडकनाथची येणार. जशी बदकाची अंडी कोंबडी खाली ठेवतो तशी ह्या कोंबड्यांची अंडी दुसऱ्या कोंबडी खाली ठेवायची, तर ती उभते कडकनाथ अंड्यावर बसत नाही. वर्षभरात काय काय शेती केले ते आपण बघतोय. हा जो हे पीक आहे ह्याला तुरीचं पीक म्हणतात, हे तूर घेतलेलं आहे. इकडे हे भेंडी पण लावले, ह्याला भेंडी पण आलेली आहेत छोटी छोटी तुम्हाला दिसतील इकडे. ही आता भेंडी मोठी झाली की मग आपण भाजीला ह्याला कापू शकतो. हे मुगाची पण शेती लावलेली आहे इथे जाऊन. पुढे बघूया, अजून एक चारा लावला आहे. हा चारा नॉर्मली गुरांना खायला हे करतात वापरतात. हा फार पूरक चारा आहे. हा बघा माझ्या मागे तुम्हाला इथे दिसेल पूर्ण चारा, गुरांसाठी गुराची पाती खातात आणि हा पौष्टिक चारा म्हणून तिकडे वापरला जातो. तर चाऱ्याची इथपर्यंत लांबपर्यंत शेती लावलेली आहे. पप्पा म्हणतात ते गोल शिराळ आहे, शिराळा तिकडे लावलेली आहे, त्याला फुलं पण आलेली आहेत. फुलं पण आले त्याला. त्याची वेल आहे हे बघा, ही शिराळ्याची वेल आहे जी गोल शिराळा म्हणून आपण म्हणतो. पप्पा एक एक माहिती दाखवत आहेत तर मी एक एक छोटासा व्हिडिओ बनवत जातो. हळद पण लावली या वेळेला, तुम्हाला हळदीचं सुद्धा दाखवतं. हळद आपण नेहमी खातो हळद, पण त्याचं झाड कसं होतं. ही ॲक्च्युली हळद म्हणजे कंदमूळ आहे, हे जमिनीच्या खाली उगतं. भेंडी आहे, हे हळदीचं पान आहे आणि हे त्याचं झाड आहे छोटंसं. ही हळद आता ही सगळी लावलेली दिसते, ही सगळी हळदच आहे. हळद लावलेली, हळदीचं रोप आहे, रान मखमल आहे, ही भेंडीचं रोप आहे, मला भेंडीचं झाड म्हणतात. तर आता ही झाडं दिसतात, ही सगळी झेंडूची झाडं आहेत. इकडे मखमल आहे आणि इथे मखमल सुद्धा लावलेलं आहे. ज्या झाडांचे दांडे डार्क आहेत त्याला उन्हाळी मखमल म्हणतात. इथे दिसते ही उन्हाळी मखमल म्हणून आहे. आता ही थोडी मोठी झाली की मग याला फुलं येतील. परत देवकळी लावलेली आहे, याला आपल्याकडे केळी अवेलेबल नसेल ना, तेची पानं वापरतात तसं ठेवायला. तर हे ते केळीचं पान आहे, याला देवकिळी म्हणतात. हे केळीचं पान समजा आपल्याकडे केळं अवेलेबल नसेल तर याची पानं आपण वापरतो. इथे पण 1, 2, 3, 4 रोपं लावलेली आहे देवकिळीची. या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे, हे निवडुंगच्या जातीचं झाड आहे, म्हणजे जसं निवडुंग असतं तसंच, पण हे निवडुंग नाही आहे. कुठे एखादी जखम वगैरे झाली तर त्याच्यावरती ह्याचा रस काढून लावतात आणि जखम लगेच बरी होते, ते झाड आहे. काकडीचं रोप लावलेलं आहे, फार छोटंसं आहे. हा दिसतोय ना, हा काकडीचा वेल आहे.
आणि बघा इथे एक छोटीशी काकडी आलेली आहे, ही बघा. कोंबड्यांच्या अंगावरती सुळसुळ येते म्हणून एक औषधी वनस्पती आहे. त्याची पानं फुलं कोंबड्यांच्या आजूबाजूला ठेवतात तर ते सुळसुळी निघून जाते. हे फुल जे दिसते याला घाणेरीचं फुल म्हणतात. ही वनस्पती घाणेरीची आहे. त्यात फांद्या तोडून त्या कोंबडीच्या आजूबाजूला ठेवायच्या असतात तर त्या सुळसुळ्या असतात, त्या सुळसुळ्या सगळ्या निघून जातात. हो, कोंबडी शेवटी आपल्यालाच खायची असतात ना, मग त्यांची निगा पण आपल्यालाच ठेवली पाहिजेत. भाजीला वांगी पाहिजे असेल तर वांगीसुद्धा आहेत. बघा ही सगळी वांग्याची झाडं आहेत, मी खालती लावलं आहे ना. आता शिराळी येतात पण अजून आलेली नाही आहेत कारण वेल आत्ताच लावलं आहे. ह्याच्या हा नॉर्मली एक मांडव असतो ह्या मांडवावरती, कारण ही वेल जेव्हा जमिनीवरती सुद्धा लावतात पण मांडवावरती लावलं तर त्याला तो जास्त चांगल्या प्रकारे फुलतो आणि त्याला चांगल्या प्रमाणात भाज्या पण लागतात. हे गावठी काजू लावलेलं आहे इकडे, छोटी छोटी रोपं दिसतात आपल्याला. याचं लाईफ 60 ते 70 वर्ष. ह्याचं लाईफ, याचं वैशिष्ट्य असं आहे की याचं लाईफ आहे ना, हे लॉंग लाईफ आहे. 12 वर्षांनी लागतं फळ याला. बरोबर 10-12 वर्षांनी फळं लागतात पण त्याचं लाईफ जास्त आहे, 60-70 वर्षाचं लाईफ आहे. पानफुटीची वनस्पती आहे इथे लावलेली आहे आणि हे लघवीच्या तासावरती याचा फार चांगल्या प्रमाणात उपयोग होतो. एक एक पान खायचं असतं सकाळ संध्याकाळ आणि लघवीचा काही मूतखडा वगैरे असेल किंवा लघवी प्रॉपर होत नसेल तर ती याने प्रॉपर व्हायला सुरुवात होते. या झाडाचा डायबिटीससाठी उपयोग होतो. डायबिटीस याने नियंत्रणात येतो. अडुळसा लावलेला इथे आणि सर्दी ताप दमा त्याच्यासाठी कफ हा अडुळसा फार उपयोगी आहे. अशा विविध वनस्पती आपल्यामध्ये कोकणामध्ये बघायला मिळतील. आता तिकडे दाखवतो आणि घराच्या वाटणी सुद्धा ते लावलेले असतात कारण कधी कधी काय होतं की डॉक्टर पटकन मिळत नाही कारण हे गाव आहे, तुम्हाला जाईपर्यंत वेळ लागतो. तर त्यावेळेला अशा वनस्पती औषध असल्या आपल्या घराच्या आजूबाजूला तर त्याचा फायदा आपल्यालाच होतो. तर एक कृष्ण तुळस आहे, या तुळशीचे सुद्धा प्रकार आहेत. कृष्ण तुळस, अडुळसा, काळा मिरी, गुळ हे सगळं वापरलं जातं. त्याच्यामध्ये कृष्ण तुळस तुळशीची 5 का 7 जाते, त्याच्यामध्ये कृष्ण तुळस नंबर 1 आहे. जे की आपल्याला औषधी असून ती सर्दी कफासाठी चांगली आहे. इव्हन दो सकाळ संध्याकाळ जरी हिची 4-4 पानं खाल्लीत तरी तुम्हाला सर्दी कफ होणार नाही, श्वसन क्रिया एकदम क्लिअर राहील. हे कडुनिंब आहे, आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये ह्याची पानं टाकून उकळवून ते पाणी जर त्या पाण्याने आंघोळ केली तर अंगावरती खास करून हा प्रकार राहणार नाही. दुसरं असं की तुम्ही सकाळी त्याची 5-6 पानं खाल्लीत आरोग्यासाठी भयंकर चांगलं आहे, बरेचसे आजारांनी दूर होतात.